हरे कृष्णा। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय 5वा। अध्यायाचं नाव आहे कर्म संन्यास योग। 26वा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत। त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। धन्यवाद प्रभुपाद। काम क्रोध विमुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभीतो ब्रह्म निर्वाणम् वर्तते विदित आत्मनाम। भाषांतर: जे क्रोध आणि सर्व भौतिक इच्छांपासून मुक्त आहेत, आत्मसाक्षात्कारी आत्मसंयमी आहेत आणि सतत पूर्णत्वाकरिता प्रयत्न करीत आहेत, त्यांना निकट भविष्य काळात ब्रह्मामधील मुक्तीची निश्चिती असते। तर शब्द जाणून घेऊया। काम क्रोध विमुक्तानाम। काम म्हणजे काय आहे? इच्छा, इंद्रिय तृप्तीच्या इच्छा असतात, भौतिक इच्छा म्हटलं जातं। आणि दुसरं आहे क्रोध विमुक्तानाम, म्हणजे जे काम आणि क्रोधापासून मुक्त आहेत। पुढे म्हटलं आहे यतीनाम, कोणाबद्दल चर्चा चालली आहे? संतांबद्दल चर्चा चालली आहे। जसं आपण आधी जो 24वा श्लोक बघितला त्यात परिपूर्ण योगी वगैरे म्हटलं आहे ना, तर असे जे संत मंडळी आहेत त्यांच्याबद्दल चर्चा आहे। तर ते कसे आहेत? म्हटलं आहे यतचेतसाम, त्यांचं मनावर पूर्णपणे नियंत्रण आहे, आत्मसंयमी ते आहेत। आणि मग म्हटलं आहे अभितो, निकट भविष्य काळात निश्चितच केली आहे ब्रह्मनिर्वाणम, ब्रह्मामध्ये मुक्ती। म्हणजेच काय? ते असे आत्मसाक्षात्कारी आहेत, भगवंतांबद्दल त्यांना ज्ञान आहे आणि त्यांना निकट भविष्य काळात लवकरच काय मिळणार आहे? ब्रह्मामधील मुक्तीची निश्चिती असते। तर असे हे व्यक्ती आहेत ते कसे आहेत? आत्मसाक्षात्कारी आहेत, म्हणजेच स्वरूप सिद्ध आहेत। म्हणजेच त्यांनी जाणलंय जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्यदास, मी कोण आहे? मी भगवंतांचा नित्यदास आहे, मी भगवंतांचा अंश आहे असं तो जाणतो। आणि म्हणून तो काय करतो आहे? मी भगवंतांचा दास आहे, तो आपल्या स्वतःच्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावतो। इथे म्हटलंय ना आत्मसंयमी तो आहे, म्हणजेच आपल्या इंद्रियांना इंद्रिय भोगामध्ये तो जाऊ देत नाही। त्याच्या कायम लक्षात आहे की मी भगवंतांचा नित्य दास आहे। तर असा व्यक्ती काय म्हटला आहे? संत यतीनाम आहे। तर तो कसा आहे? सतत पूर्णत्वाकरिता प्रयत्न करीत आहे। तर पूर्णत्वाकरता प्रयत्न करतोय म्हणजे त्याला ज्ञान झालंय की मी भगवंतांचा अंश आहे आणि मी भगवंतांना सोडून या जगतात आलो आहे, तर मला पुन्हा भगवंतांकडे परत जायचं आहे, हे ज्ञान मिळालंय, तर तो त्यासाठी प्रयत्नशील राहतो। तो वैष्णव आचार्य या श्लोकाबद्दल समजवत आहेत यत चेतसाम, जो पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे त्याबद्दल समजवत आहेत की हा जो मनुष्य आहे तो जाणतो काय की अनेक जन्म गेले आणि मी त्या जन्मांमध्ये काय मला वाटेल तसं वागलो, पण आता हा जो मनुष्य जन्म मिळाला आहे मी भाग्यवान आहे कारण मला भक्तांचा संघ मिळाला आहे आणि म्हणून असा व्यक्ती आहे तो भक्ती करतो। तर असं समजवलं जातं की एक जन्म जर आपण हा जो जन्म मिळाला आहे त्यामध्ये मनुष्याने आपलं मन आणि इंद्रिय जर इंद्रिय भोगामध्ये गुंतवलं नाही, हा जसं अनेक जन्म काय केलाय केवळ आहार निद्रा भय मैथून हेच करत मनुष्य आला आहे, पण हा जो जन्म मिळाला आहे आणि भक्ती समजली आहे, भक्त भेटले आहेत आणि त्यांनी आता आपलं मन आणि इंद्रिय आहेत ती इंद्रिय भोगामध्ये गुंतवली नाहीयेत, तर असा हा जो मनुष्य आहे ज्याला भगवत भक्तीबद्दल कळलं आहे आणि तो आता काय करतो आहे? भौतिक इच्छांपासून मुक्त आहे, आपल्या इंद्रियांना मनाला इंद्रिय उपभोगात गुंतवत नाहीये,
तो काय करतोय, भगवंतांमध्ये गुंतवतोय, म्हणजेच आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावतो आहे. तर असं जर व्यक्तीने केलं तर त्याला जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात अडकून पडायला लागणार नाही. तर असा हा जो ज्ञानी व्यक्ती आहे, ज्यांनी ज्यांनी आत्म्याचं ज्ञान घेतलेलं आहे, भगवंतांबद्दल तो जाणतोय, आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे, तो जाणतो की हे इंद्रिय तृप्तीचं सुख आहे, ते कसं आहे, क्षणभंगूर आहे. पण जर मी कृष्ण भक्ती केली तर कृष्ण भक्तीचं सुख कसं आहे, प्रचंड आहे. जर मी या जीवनामध्ये आपली इंद्रिय नियंत्रित केली, मन नियंत्रित केलं आणि भगवंतांच्या सेवेत त्या सगळ्यांना लावलं, तर मी भक्ती करेन आणि भगवत धामात गेलो तर पुन्हा मला या भौतिक जगतात हे सगळं दुःख आहे ते भोगायला यायला लागणार नाही. तर हे सगळं त्याला ज्ञान झालेलं आहे आणि तो जाणतो की मी भौतिक जगतात इथे दुःख भोगतोय, पण जर भक्ती करून मी आध्यात्मिक जगतात गेलो तर तिथे मला नित्य भगवंतांची सेवा करायला मिळेल आणि दिव्य आनंद प्राप्त होत राहील. तर वैष्णवाचार्य समजवतात की एखादा रोग आपल्याला जेव्हा होतो तेव्हा वैद्य बुवा आहेत ते काय सांगतात, आपल्याला हे अन्न पदार्थ खाऊ नका. तर तसंच आपल्याला भवरोग झाला आहे तर त्या भवरोगातून मुक्त होण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, मनावर ताबा ठेवायला पाहिजे, आपल्या बोलण्यावर वागण्यावर ताबा ठेवायला पाहिजे, आपण काय ऐकतो आहे, कुणाचा संग घेतो आहे हेही आपल्याला महत्वाचं आहे. का बरं, कारण समजा आपण काही चुकीचं खाल्लं हा तर काय आहे, बरेचदा आपलं पोट खराब होतं आणि दुसऱ्या दिवशी एक दोन दिवसात आपलं पोट साफ होऊन जातं. पण जर आपण अयोग्य काही ऐकतो आहोत तर त्याच्याविषयीचे जे विचार आहेत ते आपल्या मनामध्ये रेंगाळत राहतात, किती काळ, खूप काळ. आणि त्यामुळे मी काय ऐकतोय, कुणाकडून ऐकतोय ह्याच्यावर आपलं नियंत्रण असावं, असायला हवं असं वैष्णवाचार्य समजवत आहेत. जे म्हटलंय ना आत्मसंयम करणं याविषयी, तर गीताभूषण टीका आहे, श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली, तर ते समजवतायत की निश्चितच परमात्मा अशा व्यक्तींचा अनुवर्ती होतो. म्हणजे काय, परमात्मा आहे तो त्या व्यक्तींची सेवा करतो. तर ह्याचा अर्थ काय, वैष्णवाचार्य समजवतात की जेव्हा भगवंत परमात्मा रूपात हा जो व्यक्ती आहे ज्यांनी काय आता भक्ती करायला सुरुवात केली आहे, तर व्यक्तीच्या हृदयात बसून बघतायत कसा हा व्यक्ती आहे. बघा आपण जे 26व्या श्लोकात भाषांतरात वाचलं, या व्यक्तीने काय केलंय, भगवंत बघतायत बघा की क्रोध आणि भौतिक इच्छांपासून हा मुक्त आहे, आत्मसाक्षात्कारी आहे, आत्मसंयमी आहे आणि सतत पूर्णत्वाकरिता प्रयत्न करीत आहे. तर असा व्यक्ती, असा हा जो भक्त आहे, जो प्रयत्नशील आहे, तर भगवंत त्याचे प्रयत्न पाहतात आणि भगवंत संतुष्ट होतात, खुश होतात आणि त्याला मदत करतात. तर असा हा कोण व्यक्ती आहे, यतीनाम. तर यतीनाम व्यक्ती आहे जो पूर्णत्वासाठी सतत प्रयत्नशील असतो. तर भगवंत परमात्मा रूपात अशा व्यक्तींना सर्व प्रकारे मदत करतात. जसं समजवलं जातं ना, एक वाक्य आहे, गॉड हेल्प दोज हू हेल्प्स देमसेल्व्स. जे भगवंत त्यांना मदत करतात जे स्वतः प्रयत्नशील आहेत. हा तर बरेचदा लोकांना काय वाटत असतं की कोणीतरी येईल आणि मला दुःखातून बाहेर काढेल, पण आपलेही प्रयत्न महत्वाचे आहेतच ना. जसं भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत हे सगळं ज्ञान दिलं आहे, गुरु सुद्धा आपल्याला ज्ञान देतात, मार्गदर्शन करतात, पण आपली जबाबदारी काय, त्यांनी दिलेल्या आज्ञेनुसार आपल्याला कार्य करायला पाहिजे, भक्तीचे निरंतर आपल्याला प्रयत्न करायला पाहिजेत. जसं समजा आपण आजारी पडलो तर आपलं ध्येय काय असतं, मला लवकर बरं व्हायचं आहे. तर हा काय आहे, आपला आग्रह असतो की मला लवकर बरं व्हायचं आहे. हा जर डॉक्टर आहेत, डॉक्टरांनी सल्ला दिला, औषधं पण दिली, सगळं उपलब्ध आहे, पण मी बरं होण्यासाठी स्वतः प्रयत्नच केला नाही, तर मग मी बरी होणार आहे का, नाही. तसंच वैष्णवाचार्य समजवतात की आपल्याला भवरोग झाला आहे तर त्यासाठी, मुक्त होण्यासाठी आपण आपला प्रयत्न केलाच पाहिजे.
भगवंत आपला प्रयत्न पाहतात आणि भगवंत कसे आहेत, खूप शक्तिशाली आहेत. हा, आपल्यामध्ये खूप छोटी कमी शक्ती आहे, पण भगवंत आहेत ते प्रचंड शक्तिशाली आहेत आणि आपला प्रयत्न भगवंत पाहतात आणि ते आपल्याला मदत करतात. आणि मग आपले काय होते, हे भवबंधन आहे, जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून मुक्ती होते हे निश्चित. जसं इथे श्लोकाच्या शेवटी भाषांतरात म्हटलंय, त्यांना निकट भविष्य काळात ब्रह्मामधील मुक्तीची निश्चिती असते, भवबंधनातून मुक्त होतो. तर भवबंधनातून मुक्त व्हायचं असेल तर हे जे 26व्या श्लोकात सांगितले आहेत ते गुण आपल्यात हवेत. तर तात्पर्य वाचूया. मोक्षासाठी निरंतर प्रयत्न करणाऱ्या संतजनांमध्ये जो कृष्ण भावना भावित मनुष्य असतो तो सर्वोत्तम आहे. तर मोक्षासाठी निरंतर प्रयत्न करणारे अनेक जण असतात, ज्ञानी असतात ज्यांना निर्विशेषवादी म्हटलं जातं, परमात्मावादी आहेत, योगी म्हणतात त्यांना, आणि भक्त. ते त्यांमध्ये भक्त सर्वोत्तम आहेत असं म्हटलं आहे इथे. तर का बरं का, कारण की भक्त आहेत ते, त्यांना भगवंतांमध्ये लीन विलीन व्हायची इच्छा नसते. जसं ज्ञानी ज्ञानीची इच्छा काय आहे, आम्हाला ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचंय, तर भक्ताची अशी काही भगवंतांमध्ये विलीन व्हायची इच्छा नसते. दुसरं, भक्त जाणतात की भगवान श्रीकृष्ण आहेत ते कसे आहेत, सच्चिदानंद विग्रह रूप आहे. तर असे भगवंत सत म्हणजे शाश्वत आहेत, चित म्हणजे ज्ञानमय आहेत, आनंदमय आहेत, आणि त्यांचं सुंदर असं विग्रह रूप आहे. तर असे हे जे भक्त आहेत ते भगवंतांना सुरेख या सच्चिदानंद रूपामध्ये पाहू इच्छितात. आणि भक्तांची इच्छा काय असते, आम्हाला भगवंतांची सेवा करायची आहे. आणि भगवंत कसे आहेत, भगवंतांबद्दल वेगवेगळ्या श्लोकामध्ये आपण वाचतो, तर भगवंतांना भक्त वत्सल म्हटलं जातं. भगवंतांना कधी ज्ञानी वत्सल, योगी वत्सल असं म्हटलं जात नाही. तर भगवंत कसे आहेत, भक्त वत्सल आहेत. आणि भगवंत जेव्हा भक्ताचा सेवाभाव बघताहेत, प्रयत्न बघताहेत, तेव्हा भगवंत आहेत ते भक्तावर विशेष कृपा करतात, त्याला मदत करतात. तर मोक्षासाठी निरंतर प्रयत्न करणारे जे कोणी संत मंडळी आहेत त्यात जो कृष्ण भावनाभावित मनुष्य आहे, भक्त आहे, तो सर्वोत्तम आहे असं म्हणून म्हटलेलं आहे. पुढे वाचते या वस्तुस्थितीची पुष्टी श्रीमद भागवतात पुढील प्रमाणे 4.22.39 मध्ये करण्यात आली आहे. तर हे जे सांगितलं त्याच्या तसंच या श्लोकामध्ये सांगितलं आहे. तर हा 4 ओळींचा श्लोक आहे, वाचण्याचा आपण प्रयत्न करूया. यद पाद पंकज पलाश विलास भक्त्या कर्माशयं ग्रथितं उदग्रंथ यन्ति संतः तत्वत्न रिक्तमतयो यतयोऽपि रुद्ध श्रोतो गणातम अरणम भज वासुदेवम. भक्तिपूर्ण सेवेद्वारे पुरुषोत्तम भगवान श्री वासुदेव यांची भक्ती करण्याचा प्रयत्न कर. शेवटचे शब्द आहेत बघा, भज वासुदेवम, वसुदेव आहेत त्यांचा पुत्र वासुदेव भगवान श्रीकृष्ण, त्यांची काय कर, भक्ती करण्याचा प्रयत्न कर, सेवाद्वारे भक्ती करण्याचा प्रयत्न कर. पुढे वाचते, जे सकाम कर्माच्या तीव्र आणि सखोल इच्छांचे समूळ उच्चाटन करून भगवंतांच्या चरणकमलांची सेवा करण्याच्या दिव्य आनंदात युक्त झाले आहेत, त्यांनी जितक्या प्रभावीपणे इंद्रिय वेग नियंत्रित केले आहेत तितक्या प्रभावीपणे इंद्रिय वेग नियंत्रित करण्याचे सामर्थ्य मोठमोठ्या ऋषींमध्येही नाही. तर आपण हा श्लोक वाचला आहे तर जाणून घेऊया की हा व्यक्ती काय करतो आहे, भगवंतांची तीव्रतेने भक्ती करतो आहे. तर तीव्रतेने भक्ती केली आहे तर तो काय करतो, सकाम कर्म करतो का, त्याच्या फळाची अपेक्षा आहे का, भौतिक इच्छा आहेत का, नाहीये.
आणि जे इच्छांचं समूळ उच्चाटन करतोय, म्हणजे मनामध्ये काही इच्छा येत आहेत पण त्या इच्छांनुसार हा मनुष्य वागतोय का? नाही वागत. तो भक्त जाणतो की मला भगवंतांच्या सेवेत माझ्या इंद्रियांना लावायचं आहे, म्हणून तो काय करतो, भगवंतांच्या चरण कमलांची सेवा करण्यामध्ये दिव्य आनंदात तो युक्त झाला आहे, मग्न झाला आहे. आणि मग ते काय करत आहेत, इंद्रिय वेग नियंत्रित करतात. तर आपोआपच भक्त इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावतो, त्यामुळे मन भगवंतांच्या सेवेत लागतं आणि आपोआपच त्याचे काय इंद्रिय वेग आहेत ते नियंत्रित होतात. मग जे अनेक सारे ऋषी मुनी आहेत ते आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने आपल्या इंद्रियांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांच्यापेक्षा हा भक्त आहे त्याची इंद्रिय आहे ती आपोआपच नियंत्रित होतात. तर भगवान श्रीकृष्णांची जेव्हा तीव्रतेने भक्ती केली जाते तर त्यामध्ये काय घडतं, हा भक्त काय करतो, भगवंतांविषयीचं श्रवण खूप करतो. जसजसं आपण भगवंतांविषयीचं श्रवण करत जातो, भगवंतांबद्दल आपलं प्रेम श्रद्धा वाढत जातं आणि जितकं भगवंतांविषयी ऐकू आपण श्रवण करू, तर मग काय आहे, आपलं हृदय पण शुद्ध होत जातं. भगवंतच आपलं हृदय आहे ते स्वच्छ करतात, भक्ताचं हृदय शुद्ध करतात. आणि अशी एक अवस्था या भक्ताची येते की भगवत कथा ऐकल्या वाचून, भगवत कथा श्रवण केल्या वाचून तो एकही दिवस राहू शकत नाही. आणि म्हणून अशा भक्तांना काय म्हटलंय पहिल्या ओळीत, की मोक्षासाठी निरंतर प्रयत्न करणारे अनेक जे संतजन आहेत त्यामध्ये कृष्ण भावनाभावित मनुष्य आहे तो सर्वोत्तम आहे. कारण इतर लोक जे आहेत, आता जसं ज्ञानी म्हणा किंवा योगी म्हणा, ते कसे आहेत, या जगताप्रती अगदी उदासीन आहेत, निरासक्त आहेत. मग असे निरासक्त आहेत तर भक्त तर बरेचदा गृहस्थ वगैरे पण आहेत. मग कुणी विचारेल की अरे भक्त हे श्रेष्ठ का? तर ही लोक जे ज्ञानी आहेत किंवा योगी आहेत ते इतके निरासक्त आहेत की त्यांना भगवंतांच्या साकार रूपाशी काहीच देणं घेणं नाही आहे असं वैष्णव आचार्य समजवतात. ते भगवंतांच्या ज्या काही कथा आहेत, लीला आहे, त्याचं श्रवण करणं ह्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं. भगवंतांच्या लीलांप्रती ते कसे असतात, उदासीन असतात आणि त्यांना भगवंतांची सेवा करायची ही इच्छा नसते, त्यांना केवळ शांती शांती हवी असते. पण भक्त कसे आहेत, भक्त आहेत ते स्वरूप सिद्ध आहेत. म्हणजेच काय आहेत, जसं आत्मसाक्षात्कारी आहे असं या श्लोकात सांगितलं आहे भाषांतरात. तर आत्मसाक्षात्कारी आहेत, स्वरूप सिद्ध आहेत, म्हणजे त्यांनी जाणलंय की मी भगवंतांचा नित्य दास आहे आणि भगवंत माझे स्वामी आहेत. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास, आणि माझं कार्य माझं कर्तव्य काय आहे, भगवंतांची सेवा करून मला भगवंतांना प्रसन्न करायचं आहे. तर असा भक्त आहे तो काय करतो, रोज नियमितपणे भगवंतांविषयी वैदिक शास्त्राचं श्रवण करतो आणि भगवंतांच्या सेवेत मग्न राहतो. तर असा भक्त आहे तो पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होतो आणि तो सर्वोत्तम असतो. आणि मग तो आपल्या इंद्रियांना आवरून घेण्यासाठी त्याला वेगळे प्रयत्न करायला लागत नाहीत, इंद्रिय आहेत मन आहे सगळं भगवंतांच्या सेवेत मग्न राहतं. तात्पर्य बरंच मोठं आहे, उद्याच्या भागात आपण उरलेलं तात्पर्य वाचू. आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.